या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। मशिदचे आपल्याला जे झालं ते झालं, आता पुन्हा भारतीय जनता पार्टीसाठी आपल्याला काम करायचं। आणि साहेब दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले आणि घरी येऊन पार्टीचं नांदेडचे पवार साहेबांचं सत्कार, सोलापूर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते रामेश्वर काम एका दिवसामध्ये या देशाचा असेल ज्या पद्धतीनं विकास व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर या देशाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं मोदीजी करतायत, त्याप्रमाणे या राज्याचा विकास करत असताना या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी करतायत, त्या पद्धतीनं या तालुक्याचा खऱ्या अर्थानं विकास व्हावा तर बापू या तालुक्याच्या नेतृत्वासाठी योग्य आहेत। आणि म्हणून पार्टीनं त्यांच्यावर विश्वास दाखवला। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता देखील आज आदरणीय बापूंचं काम या ठिकाणी बोलतं। आणि बापूने 2024 ची ही निवडणूक जी आपण घेऊन चाललोय तो कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आम्ही भारतीय जनता पार्टीचे 2000 प्रत्येक कार्यकर्ता आमदार आहे। मी जरी आज या निवडणुकीत पार्टिसिपेट नसेल तरीही आज मी स्वतःच या तालुक्याचा आमदार आहे अशा होणार आहे। आम्ही आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा 20 दिवसांमध्ये काम या ठिकाणी आपल्याला उभा करायचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या 2014 पासून बापूंनी उभं केलेलं 10 वर्षांचं काम आहे। त्या कामाच्या जोरावर 2024 विधानसभेची निवडणूक माहितीच्या माध्यमातून बापू लढत आहे। तालुक्यामध्ये जे अपेक्षा केलेली नव्हती जनता इतक्या मोठ्या प्रमाणात जे उभं केलेलं काम आहे त्या कामाच्या जोरावर पुन्हा शेकडा दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता बापूंच्या मागं सक्षमपणानं उभा राहतील। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार असं, देशातलं माहितीचं सरकार असं, देशामध्ये देवेंद्रजी, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि देशामध्ये राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तालुक्यामध्ये सुभाष बापू देशमुख साहेब, अतिशय विजनरी लोक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहेत। त्यामुळं लोकांचा निश्चितच विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागं खंबीर पाडायला लोक उभं राहतील आणि बापू हॅट्रिक करतील आणि तिसऱ्यांदा आवडतील। कारण तुम्ही सुद्धा आमदारकीसाठी नाही, आश्वासन वगैरे काही नाही आहे। भारतीय जनता पार्टीकडून जे 10 वर्षात कामं उभं राहिले होते त्या कामाच्या माध्यमावरती तालुक्यामधून विधानसभेचं तिकीट मागणं गुन्हा नाही। आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याने असं तालुक्याच्या नेत्याने असं एक प्रशब्द काढलेला नव्हता। आणि तिकीट ज्यावेळी मिळत असतो तो विचाराचा लढा विचाराने लढायचा असतो आणि तेच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे। या राज्य भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आणि त्यांनी स्वतः मला बोलवून घेतलं होतं आणि फॉर्म पण भरू नका म्हणून सांगितलं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला फोन होता आणि त्या दिवशी सकाळी या तालुक्याचे नेते आदरणीय बापू देखील मला फोन केले। येणाऱ्या काळामध्ये आपण सक्षमपणानं लोकांसमोर जाऊन कामाच्या जोरावरती आणि विधानसभा आपल्याला निश्चितपणानं जनतेच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी लढायचं असं सांगितलं। आणि ज्या माझ्या काही समस्या होत्या त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या आणि वरिष्ठांनी त्याची दखल घेतली आणि स्वतः बापू देखील त्या कामाची दखल घेतली। येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा हेवादावा नसता आम्ही सक्षमपणानं बापूंच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून दक्षिण मतदारसंघातून बापूला किती हजाराची मदत केली आहे? तसं तर मी म्हणण्यापेक्षा जनताच ठरवलेलं आहे। आमचं मागच्या वेळी देखील विजन होतं की 1 लाख मताधिक्यानं आपल्याला बापूंना निवडून द्यायचं। जनता ह्यावेळी देखील ठरवलेली आहे की निश्चितच बापूंना आम्ही या तालुक्यातून 1 लाख मताधिक्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि जनता सक्षमपणानं पाठीशी उभारून 1 लाख मताच्या आघाडीनं बापूंना निवडून देतील। आम्ही निश्चितपणानं गाफील न राहता बापूंनी केलेले कामं जनसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, कामाच्या जोरावरती मतदान मागू आणि लोक आपल्याला निश्चितपणानं निवडतील। 100% बापू दुसऱ्यांदा आमदार हॅट्रिक मारणार? 1000% हॅट्रिक बापूंचं होणार, 100% नाही 1000% होणार। नमस्कार, मी सुनील नागरे तर आज बापूंच्या प्रचारार्थ माननीय केंद्रीय मंत्री आणि साहेब यांचं नारळ पौर्णिमेचं कार्यक्रम या ठिकाणी आणले। तर या 2024 विधानसभा रणसंग्रामामध्ये दक्षिण सोलापूरहून परत एकदा बापू हॅट्रिक करणार आहेत, हॅट्रिक याकरता करणार आहेत बापूंचा विकास आणि लोकप्रतिनिधी म्हणून जो शक्य अशक्य जे काम करावयाचे असतात आपल्या पदाचा वापर करून त्यांनी अगदी नेतेनं आणि
त्यांनी खऱ्या मनानं निर्वाहन करण्याचा प्रयत्न सातत्यानं बघून केले. शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या, कष्टकऱ्यांचा प्रश्न असू द्या, आणि गावागावातील जे विकास कामं आहेत ते विकास कामाला कुठेही तुम्ही पडू न देता ज्या ज्यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी सरपंचांनी विकास निधीची मागणी केली विकास निधी देण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी बघून केले आहेत. जना जनामध्ये आणि मनामनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये बापू परत एकदा हट्टी करावं अशी इच्छा आहे. विरोधकांचं काय, विरोधक फक्त आता जातीवर चालले, जातीवर निवडणुका होत नसतात, जातीच्या वर निवडणुका होण्याचा काळ हा गेलेला आहे. जातीपातीच्या पलीकडं जाऊन बापूंनी माणूस की आणि माणूस हा केंद्रबिंदू मानून बापूंनी सातत्याने या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ जे निराधार लोक आहेत त्यांना दबे देण्याचं काम व सर्वसामान्य घरातील मुलींचं लग्न, सर्वसामान्य घरातील जे शेतकरी कुटुंबातील जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना नोटसच्या माध्यमातून त्यांना देण्यात येणारं अनुदान, तर त्याचबरोबर त्याला जोड असलेले आमदारकीचा वापर करून गावागावामध्ये गल्लीबोळामध्ये रस्त्याचं काम असू द्या, गटरचं काम असू द्या, कुठल्याही पार्टीचं आहे पक्षाचं आहे याचा विचार न करता बापूंचा ध्यास एकच आहे की विकास विकास विकास. कारण म्हणजे की एम आय डी सी बापूंनी घालवले असं विरोधकांचे आरोप आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? बापूंनी एम आय डी सी घालवायचं असेल तर बापूंनी मंजुरीच एम आय डी सी मंजूर करून आलेली नसते. आता विरोधकांचं पोट भरत नाही, विरोधकांना मुद्दे नाहीत निवडणुकीमध्ये बोलायचं काय, तर यामधील बरेचसे लोक लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले आहेत, या ठिकाणी पदही उभारले आहेत. फक्त प्रत्येक गावांमध्ये एक सभा मंडपाच्या पलीकडे या प्रतिनिधींनी काही केले आहेत. आता लोकांना काय सांगायचं, याकरिता बापूंनी एम आय डी सी म्हणजे हे केले आहेत. नेमकं तुम्ही बापूंची टक्कर कोणासोबत आहे, बाबा मित्र आहेत का अमर पाटील आहेत का धर्मराज चव्हाण, नेमकं टक्कर कोणाची होणार? बापूंची टक्कर कोणासोबतही नाही, बापूंचा टक्कर जे अविकसित मानसिकतेची जी लोक आहेत आणि बापूंचा बापूंची जी मानसिकता विकसितेची मानसिकता आहे, अविकसित जी मानसिकता आहे त्याच्यासोबत बापूंची टक्कर. आम्ही विरोधक कोणालाच मानत नाही आणि आमची स्पर्धा हे आमच्या कामाबरोबर आहे. आजचं आज 1000 कोटीचं काम आलं आहे आणि पुढच्या वेळी 2000 कोटीचं काम कसं आणायचं हा यासाठी आमची स्पर्धा राहणार. विरोधक म्हणतात बापूंनी तालुक्यात काही काम केलं नाही असं ते आता सध्या हे करत आहे. विरोधक म्हणजे बापूंनी काहीच काम केलं नाही, त्यांचंही म्हणणं तो खरंच आहे. बापूंनी केलं नाही काम तर त्यांच्या आत्मसुखाकरता किंवा त्यांना स्वतःला अंतर्मुख होऊन त्यांनी विचार करावा बापूंनी काम केलंय की नाही. तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते, अनेक जे रुग्णालय उपकेंद्र असू द्या त्यांना आधुनिकीकरण करण्याकरता सातत्यानं प्रयत्न केले आहेत. आता त्याचबरोबर मद्रूपची एम आय डी सी, खरं तर आता मागेच तुम्ही प्रश्न विचारला, तर विरोधकांनी डावरा आखून किंवा कारस्थान करून बापूंचं नाव बापू एकदा मद्रूपची एम आय डी सी केले तर बापू परत या ठिकाणी इथनं मतदारसंघातनं हटत नाहीत, त्यामुळे एक सूडबुद्धीनं बापूंवर सूड उगवण्याचा प्रयत्न, बापूंवर सूड उगवला जाणार नाही, बापू काय उपाशी राहणार नाहीत, मात्र निश्चितपणाने हा जो बापूंवर असलेला राग या विरोधकांनी एम आय डी सीवर दाखवला तर हा नुकसान हा तालुक्यातील जनतेचा आहे. आज बापूंनी मारणार 1001% बापू हॅट्रिक या ठिकाणी मारले आहेत आपल्या विकास कामाच्या जोरावर. शेवटी लोकप्रतिनिधी हा विकासासाठी असतो, लोकप्रतिनिधी हा आपल्या जाती धर्मांना न्याय देणारा, आपल्या जवळच्या लोकांना न्याय देणारा नसतो. आज मी बघतोय की कुठल्याही गावातील व्यक्ती जाऊ द्या, प्रत्येकांना रिस्पॉन्स देऊन त्यांची कामं करण्याकडे कल सर्वाधिक जास्त असतो, कुठलेही मध्यस्थ दलाल नसतो, त्यामुळे बापू निश्चितपणाने 1001% परत एकदा या ठिकाणी हॅट्रिक करतील. तालुका महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आज महायुतीचे उमेदवार आदरणीय सुभाषबापू देशमुखजी यांचे प्रचाराचे शुभारंभ कुडल येथे श्री संगमेश्वर देवस्थानाच्या येथे संपन्न झालेला आहे आणि हजारो कार्यकर्त्यांमध्ये आज आदरणीय सुभाषबापूंचा प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेले आहोत.
आणि आज प्रचाराचं नारळ न फोडता आज आम्ही भाजपाचं सुभाष बापूंचं विजयाचंच नारळ फोडलं आहे असं आज वातावरण होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होता आणि सगळे कार्यकर्ते एकजुटीने काम करणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सत्ता आणल्याशिवाय आम्ही महिला वर्ग शांत बसणार नाही हे आम्ही महिला वर्गाने पण बांधलेलं आहे कारण आम्ही देवाभाऊंच्या पाठीमागे सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी खंबीरपणे उभा राहणार आहेत आणि सुभाष बापूंच्या पाठीमागे तालुक्यातल्या सगळ्या भगिनी खंबीरपणे उभा राहणार आहेत आणि विजय निश्चित आहे आणि कुणीही कितीही ताकद लावली तरीही त्यांची ताकद ही खूप अपुरा पडणार आहे कारण सुभाष बापूंच्या पाठीमागे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि लाडक्या बहिणींचा सपोर्ट आहे आणि कधीही मातृशक्तीचा आणि नारीशक्तीचा ताकद कधीच कमी पडत नाही याचा माझा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता असणार आहे आणि देवाभाऊ हे लाडके मुख्यमंत्री असणार आहेत यात आम्हा सगळ्या बहिणींना आनंद आहे आणि जे काही विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत आणि ते फक्त तुम्ही ऐका कारण आपण कानावरती विश्वास ठेवत नाही आपण आपल्या डोळ्यावरती विश्वास ठेवतो कारण गेले 10 वर्षापासून काय काय योजना चालू आहेत काय काय आपलं सरकार योजना मदत करत आहे जनतेसाठी काय काय कार्य करत आहेत सगळं आपण डोळ्यांनी बघत आहोत आणि आता निवडणुकीपुरते जे काही फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत ते आपण कानावरती कुणीच विश्वास ठेवणार नाहीये आणि हे आम्ही महिला भगिनींनी पण बांधलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आणणार आहे आणि भाजप सरकार येणार आहे आणि तिसऱ्यांदा सुभाष बापू आमदार होणार आहेत यात काही शंकाच नाही बोलो भारतीय जनता पार्टीचा असं प्रचार केला जात आहे की लाडकी बहिणी निवडणुकीच्या काळात होत आहे परत निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद होईल असं सध्या चर्चा करत याबद्दल तुमचं काय मत कारण मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते कारण सगळ्या लहान मुलं खेळत असतात खेळामध्ये एक कोण तर जिंकत असते आणि त्याच्याकडे चातुरी असतो बुद्धी असते कौशल्य असतं त्यांचं तो कार्य म्हणजे चांगला असतो मग तो खेळत असताना एखादा चिडका खेळाडू असतो तो काय प्रतिक्रिया चिडकाच म्हणणार मी आता मी खेळाचे विषय देत आहे तुम्हाला उदाहरण देत आहे त्यामुळं एखादा चिडका जो खेळाडू असतो त्याच्याकडे काय त्याला खेळता तर नीट येत नाही आणि त्याला कामही म्हणजे व्यवस्थित कामही करता येत नाही त्यामुळं त्याला फक्त कारण लागतंय तू इकडे बघूनच खेळला तू तिकडे बघूनच खेळला असे छोटे छोटे कारणं आहेत त्यामुळं लाडकी बहीण योजना हे बंद पाडणार नाही आणि उलट 1500 रुपये करणार आहे आमचं सरकाराने आणि असा जीआर आपल्या तिन्ही भावांनी काढलेला आहे आम्हाला आमच्या भावावरती आम्हाला आमच्या पक्षावरती 100% विश्वास आहे आणि आमच्या सगळ्या बहिणी विश्वास ठेवणार आहेत यात काही शंकाच नाही कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम अजमल रसासी अहमदुल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रेबॅन एलबी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स अरमानी एपी हुबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखूरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स पता मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट विजापूर वेस्ट सोलापूर